नमस्कार मंडळी, मी रोहिणी रोहिणीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. जर तुम्ही माझे चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवरती ऑल नोटिफिकेशन क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे सर्व अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. मागील व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला वाटण दाखविले होते त्या वाटणापासून आज मी तुम्हाला एक झणझणीत रेसिपी दाखवणार आहे. त्या रेसिपीचे नाव आहे झणझणीत चना मसाला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गॅस पेटवला आहे मी, गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये आता मी 4 ते 5 चमचे तेल घालते. तेल आपलं चांगलं गरम झालं की त्यामध्ये 2 ते 3 तेजपत्ताची पानं टाकायची. त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा जो मी बारीक कापून घेतला आहे तो घालते. व्यवस्थित असं परतून घेते. इथे आता आपला कांदा आणि तेजपत्ता चांगला भाजून झाला आहे. तेजपत्ताऐवजी तुम्ही कढीपत्ता घातला तरी चालेल. आता मी एक वाटी बारीक कापलेला टोमॅटो घालते. व्यवस्थित असं परतून घेते. टोमॅटो आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे. आता त्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालूया आणि हे सगळं व्यवस्थित असं शिजवून घेऊया. कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजला गेला आहे, त्यामध्ये मी आता मसाले घालते. इथे 1/2 चमचा हळद घालते, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर घालते, 3 चमचे मालवणी मसाला घालते. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. काश्मीरी मिरची पावडर घातल्यामुळे आपल्या भाजीला एक वेगळा आणि छान असा कलर येतो. मागील व्हिडिओमध्ये जे मी वाटण बनवून घेतलं आहे त्यामधील एक वाटी वाटण आता मी ह्या मसाल्यामध्ये मिक्स करते. व्यवस्थित असं परतून घेते. जेव्हा तुम्ही डब्यामधून वाटण काढाल तेव्हा चमचा वापरताना तुम्ही तो व्यवस्थित पुसून वगैरे घ्या. ओला चमचा अजिबात घालू नका, नाहीतर तुमचे वाटण खराब होईल. आता मी काय करते, चणे जे उकडले होते त्याच्यातलं मी थोडं पाणी बाजूला काढून घेतलं आहे, ते पाणी मी या वाटणात घालते. आणि व्यवस्थित असं मिक्स करून 1-5 मिनटं झाकण ठेवून आपण ते शिजवून घेऊया. ह्या वाटणाच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे. आपली 5 मिनटं झालेली आहेत, मी आता झाकण काढते. तुम्ही पाहू शकता आपला मसाला हा व्यवस्थित भाजला गेला आहे, चारी बाजूनी असं सगळं तेल सुटलं आहे. आता यामध्ये आपण चणे घालूया. मी 2 वाटी चणे 7 ते 8 तास भिजवून घेतले आणि त्यानंतर ते कुकरमध्ये उकडून घेतले आहेत. ते आता चणे मी याच्यामध्ये घालते आणि हे आता सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते. तुम्ही पाहू शकता वाटण बनवताना आपण याच्यामध्ये गरम मसाले, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर घेतली होती, त्यामुळे आता आपल्याला इथे जास्तीचे मसालेही लागत नाही. आता यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालते आणि मीठ घालते. मीठ घालताना लक्षात ठेवायचं की आपल्या वाटपामध्ये पण मीठ आहे, तर इथे अंदाजाने आपण मीठ घालूया आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि 5 ते 10 मिनटं याला शिजवून घेऊया. 10 मिनटं झाली आहेत, आता आपण याच्यावरचं झाकण काढूया. तुम्ही पाहू शकता भाजीवर किती मस्त तेलाचा तवंग आला आहे आणि घमघमाट पण इतका सुटला आहे ना घरात की काय सांगू. आता ही भाजी व्यवस्थित परत मिक्स करूया. तरी आपली भाजी तयार झालेली आहे. आता ही तुम्हाला मी एका बाउलमध्ये काढून सर्व करून दाखवते. हे बघा मंडळी, आपला झटपट असा चना मसाला तयार झाला आहे. चला तर मग मंडळी, येत आहे ना खायला. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.